कबीरनगर मूल रोड चंद्रपुर में महाराष्ट्र नर्सिंग अधिनियम 1949 का उल्लंघन करके और पालक मंत्री विजय वडेट्टीवार के पत्र का अनादर करते हुए डॉक्टर टिपले व सुनील खंडेलवाल इनके स्वर्गीय पी कुमार एंड डॉक्टर टिपले नर्सिंग होम को महानगर पालिका ने कबीरनगर के निवासियों की आपत्तियों के बावजूद 9 बेड के नर्सिंग होम की अवैध रूप से मंजूरी दी गई, जिसको खारिज किया जाए ऐसी मांग चंद्रपुर महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से की गई। इस दौरान जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े के नेतृत्व में निवेदन सौंपा गया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्या वाडवासियांच्या संरक्षणासाठी आम्ही महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन अवगत केलेले आहे की तिथे कुठल्याही प्रकारची जे आहे परमिशन जे दिलेली आहे ते रद्द करण्यात यावी आणि तिथल्या नागरिकांचा जो जेव्हा आक्षेप आहे आणि कायद्यानुसार जर आक्षेप असेल तर तशा प्रकारचं कुठलंही सार्वजनिक कृत्य करता येत नाही, मंजुरी देता येत नाही, तरी बेकायदेशीर मंजुरी देण्यात आलेली आहे ती मंजुरी रद्द करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आम्ही निवेदनातून दिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं, त्यामध्ये कबीरनगरमध्ये इथं डॉक्टर खंडेलवार आणि डॉक्टर टिपले यांनी जे अनधिकृत कोविड सेंटर चालू केलं त्याबद्दल ते तत्काळ थांबवावं, त्यांना रद्द करण्याचं कोविड सेंटर, त्यासाठी आम्ही आज येत आलो। आमचं असं म्हणणं आहे की शहराच्या लोकसंख्येच्या याच्यामध्ये लोकांच्या वस्तीमध्ये असे कोविड सेंटर न करता बाहेर जिल्ह्याच्या बाहेर शहराच्या बाहेर जे मंगल कार्यालय मोठे मोठे मंगल कार्यालय हे आपण ताब्यात घेऊन तिथं कोविड सेंटर उभारावं, जेणेकरून शहराच्या लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे आणि जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त बेड तिथे उपलब्ध होईल, अशा प्रकारे आज आम्ही निवेदन दिलं। आणि हे कोविड सेंटर बंद करून तिथं अगर कोविड सेंटर चालू केलं तर नाही चालू केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे मोठं आंदोलन उभारावं।